तर अकोल्यातील दंगलीमध्ये वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी आणि फायर ब्रिगेडच्या दोन वाहनांची तोडफोड केली, तर काही ठिकाणी चारचाकी गाड्यांना आग लावण्याचा प्रयत्न झालाय. अकोल्यामधील हरिहरपेट भागातील राजराजेश्वर सेतू येथे शहरातील एका भागातून मोठा समूह चालून आला. या समूहानं संपूर्ण भागामध्ये दगडफेक आणि जाळपोळ करायला सुरुवात केली. एका व्यक्तीनं सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं ही दंगल भडकल्याचं बोललं जात आहे. आणि या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर संजय महाजन. संजय, नेमकं सध्याची काय परिस्थिती आहे आणि आजही असा अनुचित प्रकार घडू नये, कलम 144 त्यासाठी लागू करण्यात आलेला आहे, पोलिसांचा बंदोबस्त नेमका कसा आहे शहरामध्ये? नक्कीच अमोल, या ठिकाणी या परिसरात हरिहरपेट हा जो परिसर आहे या ठिकाणी स्थानिक आमदार हे आता गोवर्धन शर्मा या परिसराचा आता आढावा घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही आहे तरी सुद्धा ते या भागात पोहोचलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया नेमकं काय झालं या घटनेच्या बाबतीत, तुम्हाला काय माहिती मिळाली? या घटनेबाबत एवढंच मी सांगेल की याच्या अगोदरी 2004 या शहरामध्ये 2002 फार मोठा दंगा झाला होता. त्यावेळेससुद्धा मी आमदार होतो, त्यावेळेससुद्धा फिरलो. आज माझी तब्येत ठीक नाही आहे, मला कॅन्सर झालेला आहे, तरी मी फिरून राहिलेलो आहे. पोलीस प्रशासन ठप्प आहे, इथल्या पोलीस प्रशासनानं कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. मी देवेंद्र फडणवीस श्री एकनाथ शिंदेला सांगणार आहे की ह्या दोघांवर कारवाई करण्यात यावी. यांची सगळ्या लोकांचं कारण एकच आहे की SP साहेबांनी आणि ठाणेदार इथले वानखडे यांनी बिलकुल सहकार्य केले नाही, पोलिसांचं मिळून सहकार्य नाही. वर शासन दरबारी मी मागणी करणार आहे आणि ज्या नुकसान झालं त्यांना भरपाई देण्याची मागणी करणार आहे. नक्की तुम्हाला पोलिसांनी काय माहिती दिली? पोलिसांनी माहिती मला काहीच दिली नाही. मी सगळ्यांना पोलिसांना रात्री 12 फोन लावतो की तू पोलीस फोर पाठवतो. पण आज जेव्हा मी हरिहरपेठमध्ये फिरलो तर लोकांचं घराणं ऐकलं, हा सुनूचे दंगा होता आणि ह्या दंग्यावर ज्यांची कारवाई झाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे निष्पाप लोक आहेत त्यांना काही कशा प्रकारचं तकलीफ झाली नाही. नागरिकांना काय आवाहन करणार तुम्ही आता? नागरिकांना काय शांततेचं आवाहन? नागरिकांना तर आम्ही सांगू, आमचे लोक तर शांत आहेत, त्यांनाच शांत करायला पाहिजे, त्यांच्याच लोकांनी शांत व्हायला पाहिजे. आमचे लोक तर शांत, आमच्या लोकांनी त्यांना दंगा मस्ती केल्या नाही. याच्या अगोदरचे 3-4 दंगे झाले, त्यावेळेसुद्धा आमच्या लोकांनी काही केलं नाही. दुर्गा गायकवाड सारखी एक महिलाला मारून टाकलं होतं, आतीसुद्धा 1-2 माणसं मिळेली आहे. म्हणून माझी मागणी आहे की इथल्या पोलीस प्रशासनानं कारवाई झाली पाहिजे. तर नक्कीच आपण अमोल बघू शकतोय की गोवर्धन शर्मा ज्यांचं वय सुद्धा जास्त झालेलं आहे आणि त्यांची तब्येत बरी नसताना ते आता या परिसराचा आढावा घेण्यासाठी आलेले आहे. त्यांनी स्पष्ट पोलिसांवर हा आरोप केलेला आहे की पोलीस हे डिम्म आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा तक्रार करण्याचं ठरवलेलं आहे. एकंदरीत अकोल्याची परिस्थिती जर बघितली सध्या तर अकोल्यात आता कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांनी सुरू केलेलं आहे. जवळपास पोलिसांच्या 6 टीम या कोम्बिंग ऑपरेशनसाठी लागलेल्या आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 26 लोकांना अटक केलेली आहे. या संपूर्ण राड्यामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झालेला आहे तर 7-8 लोक हे गंभीर जखमी झालेले आहेत. एकंदरीत अकोल्यात तनावपूर्ण शांतता आहे. आमदार आणि लोकप्रतिनिधी आता या परिसराचा आढावा घेण्यासाठी या परिसरात दाखल होत आहेत. अमोल, डॉक्टर धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि त्या प्रतिक्रियांबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.